हॅलो स्टुडंट्स ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावची पी एच डी नोटिफिकेशन आउट झालेली आहे सो याकरिता ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी तुमच्यासाठी सेक्शन वनचं प्रेपरेशन घेऊन आलेले आहे यात मॅथमॅटिकल रिझनिंगचा आपण सेक्शन स्टार्ट केलेलं आहे त्यातला आजच्या लेक्चर नंबर थ्रीमध्ये आपण अल्फाबॅटिकल सिरीज हा टॉपिक डिस्कस करणार आहोत यासोबतच रिसर्च मेथडॉलॉजीसाठी जो कम्प्लीट कोर्स लाँच केलेला आहे या फुल कोर्समध्ये तुम्हाला फॉलोविंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावरतील मॉक टेस्ट प्रोवाईड करण्यात येतील सोबतच कंप्लीट अभ्यासक्रमावर तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करण्यात येईल व्हिडिओ सोबत सोबतच तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चरचं पण फीचर यामध्ये अवेलेबल करून देण्यात येईल आणि वन थाउजंड फाय हंड्रेड प्लस सरावासाठी तुम्हाला एम MC, सी यू एम सी क्यूची पी डी एफ जी आहे ती अवेलेबल करून देण्यात येईल जे तुम्ही इझिली मोबाईलमधूनही डाउनलोड करू शकता दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा फॉर दी एनरोलमेंट ऑफ दी कोर्स कोर्सची जी फीस आहे ती सिक्स नाईंटी नाईन रुपीज आहे फक्त यामध्ये कोर्सला तुम्ही स्टार्टिंग टू तु एंड जर फॉलो करत राहाल रेग्युलरली मॉक टेस्ट देणं नोट्स फॉलोअप घेणं सोबत सोबत डेली लाइव लेक्चर्स अटेंड करणं आणि हा जो एम सी क्यूचा पी डी एफ आहे ज्याला आपण खूप इम्पॉर्टंट कन्सिडर करतो हे जर फॉलोअप घ्याल तुम्ही तर तुमचं गॅरंटेड सिलेक्शन या एक्झाममध्ये होऊन जाईल सो so विदाउट एनी फर्दर ड्यू लेक्चरला सुरुवात करूयात कालच्या लेक्चरमध्ये आपण एक पद्धत शिकलो होते कशा पद्धतीने आपण एपासनं झेडच्या अल्फाबेटिकल लेटर्समध्ये कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहितो काल आपण पाहिलं होतं एपासनं झेडपर्यंत जी आहे सॉरी एपासनं एमपर्यंत लिहिण्याची जी पद्धत आहे ती सरळ फॉरवर्ड मॅनरमध्ये आहे एनपासनं झेडकडे जेव्हा आपण जातो तेव्हा ते उलट्या मॅनरमध्ये लिहिलं उलट्या मॅनरमध्ये जेणेकरून अशा पद्धतीने लिहिण्यात आलेला आहे की ए जो लेटर आहे तो झेडच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे सिमिलरली लेटर बी हा एक्सच्या अपोजिट आहे लेटर सी वायच्या अपोजिट लेटर डी डब्ल्यू अँड सो ऑन ओके तर यामध्ये हा पहिला प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला अपोजिट लेटरवरचा क्वेश्चन आहे प्लीज आधी क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या एचं पेअरिंग सोबत करण्यात आले जीचं पेअरिंग जी सोबत एमचं पेअरिंग एन सोबत तर येणारा कोणता सिरीज जो आहे यामधला ऑप्शनमधला याच्यात बसणार आहे परफेक्टली आणि वायचं पेअरिंग सोबत केलेलं आहे ठीक आहे इफ यू लुक ॲट द सिरीज केअरफुली यात जाला असल। कशा या है। तुम्हाला यात लॉजिक खूप क्लिअर कट अंडरस्टँड झालं असेल कशामुळे या पॅटर्नमुळे हे लिहिण्याची पद्धतीमुळे तुम्हाला समजलेलं असेल की अल्फाबेटमध्ये जे तुम्हाला इथे सिरीज दिलेली आहे अपोजिट लेटरचं लॉजिक आहे लॉजिक कशाचं आहे अपोजिट लेटर्स म्हणजे काय एचं अपोजिट लेटर झेड आहे इथे पहा एच्या एकदम विरुद्ध दिशेला कोण बसलेला आहे झेड जीच्या एकदम विरुद्ध दिशेला कोण बसलेला आहे टी ओके एमच्या विरुद्ध दिशेला एन वायच्या विरुद्ध दिशेला बी ओके सो so, यामध्ये इथे एक, एक्स इथे एक्स यायला पाहिजे होतं आणि इथे वाय हे थोडीशी करेक्शन करून घ्या प्लीज एक्सच्या विरुद्ध सॉरी एक्सच्या नंतर वायचं तर थोडंसं चूक केलेली आहे इथे ते थोडी इमेजमध्ये तुम्ही करेक्ट करून घ्या ठीक आहे आता याचा आन्सर तुम्हाला काय येणार आहे अपोजिट लेटरच्या अकॉर्डिंग आन्सर येणार आहे जेचा अपोजिट लेटर एच आहे का जेचं अपोजिट लेटर काय आहे क्यू मग हा फर्स्ट ऑप्शन बरोबर येईल का नाही एसचं अपोजिट लेटर एच आहे का चेक करा एसचं अपोजिट लेटर एसचा अपोजिट लेटर एच आहे सो हा करेक्ट आन्सर तुमचं इथे येणार आहे एसचा अपोजिट लेटर के आहे का नाही चा अपोजिट लेटर एस आहे का नाही चा अपोजिट लेटर काय आहे जी आहे म्हणून इथे करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन नंबर बी प्लीज जे लॉजिक आपण वापरत आहोत ते तुम्हाला थोडं समजायला हवं ठीक आहे नाव मुव्हिंग ऑन टू द सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चनमध्ये तीन तीन लेटर्स वापरण्यात आलेले आहे डब्ल्यू एफ बी टी जी डी क्यू एच जी यात लॉजिक काय आहे ते समजून घेऊयात आपण आता जेव्हा असे तीन लेटर्स दिसतात तुम्हाला आपण फर्स्ट लेटरला टार्गेट करू डब्ल्यू टी आणि क्यू ओके या ग्रुपमध्ये पहिल्या पहिल्या लेटरला आपण टार्गेट केलं आहे इथे पाहिलात तुम्ही तर क्यूच्या नंतर ओके आपण सिरीज थोडीशी अशी घेऊन जाऊ डब्ल्यूपासनं टीकडे आणि टीपासनं क्यूकडे जेव्हा आपण डब्ल्यूपासनं क्यूकडे चाललोत तेव्हा किती स्टेप्स मागे चाललो सरी टीकडे डब्ल्यूपासून टीकडे चाललो तेव्हा तुम्ही किती स्टेप्स मागे चाललात एक स्टेप दोन स्टेप आणि तिसरी स्टेप आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही तीन पावलं मागे गेल्यावरती तुम्हाला टी भेटत आहे सिमिलरली टीच्यानंतर तुम्ही तीन मागे घेत घेतलात पाऊल म्हणजे कसे एक हा एक पाऊल हा दुसरा पाऊल आणि हा तिसरा पाऊल तर तुम्हाला काय भेटत आहे इथे क्यू भेटत आहे सो so, जेव्हा तुम्ही थ्री स्टेप्स बॅक चाललात डब्ल्यूच्या तुम्हाला टी भेटत आहे टीच्या थ्री स्टेप्स बॅक गेलात तुम्हाला क्यू भेटतंय क्यूच्या जर तुम्ही थ्री स्टेप्स बॅक गेलात फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप अँड द थर्ड स्टेप इथे तुम्हाला काय भेटून जाईल एन भेटून जाईल काय भेटून जाईल एन भेटून जाईल सो so, क्यूच्या नंतर येणारा जो पहिला लेटर आहे तो काय असणार आहे एन 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 ऑप्शन नंबर डी आणि ऑप्शन नंबर ई इथेच वगळला फर्स्ट लेटर एन यायला पाहिजे आता नेक्स्ट लॉजिक एफ जी आणि एच सेकंड अल्फाबेटसाठी आपण लॉजिक शोधतोय आता एफच्या नंतर त्यांनी घेतलेलं आहे जी एफच्या नंतर घेतलेलं आहे जी युजली अल्फाबेटमध्ये आपल्याला माहिती आहे एक बेसिक रीडिंग एफ जी एच आय जे के एफच्यानंतर नंतर जी घेतलं जीच्या नंतर एच एचच्या नंतर अल्फाबेटिकल लेटर कोणता येतो आय येणार आहे सो एन आणि आय सेकंड लेटर काय आहे आय तर इथे सेकंड लेटर जे घेतलेला आहे म्हणून हा पण ऑप्शन इथे एलिमिनेट झाला आता लास्ट लेटरच्या बेसिसवरती आपण इथे आन्सर सांगणार आहोत अल्फाबेट काय आहेत बी डी आणि जी प्रश्नामध्ये अल्फाबेट दिलेले आहेत बी मग डी आणि जी ठीक आहे लॉजिक पहा बीच्यानंतर त्यांनी डिरेक्टली डी घेतलं आहे म्हणजे एक अल्फाबेट त्यांनी स्किप केला सिमिलरली डीच्या नंतर एक अल्फाबेट स्किप केलेला आहे दुसरा पण अल्फाबेट स्किप केला आहे आणि तिसरा अल्फाबेट त्यांनी घेतला आहे म्हणजे काय पहिल्या दोन अल्फाबेट्समध्ये एका अल्फाबेटचा गॅप आहे दुसऱ्या दोन अल्फाबेट्समध्ये दोन अल्फाबेट्सचा गॅप आहे नेक्स्ट अपकमिंग येणाऱ्या अल्फाबेटमध्ये आणि जीमध्ये तीन अल्फाबेट्सचा गॅप असेल म्हणजे काय एक दोन आणि तीन इथे तुमचा जो लेटर करेक्ट येणार आहे तो कोणता आहे के कारण इथं तीन आपण काय घेतलेला आहे तीन अल्फाबेट्सचा गॅप घेतला म्हणून करेक्ट आन्सर आला ऑप्शन नंबर बी नेक्स्ट क्वेश्चन पहा आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये एच आय के एन ह्यात लॉजिक खूप सिम्पल आहे एचच्या नंतर घेतलेला आहे आय आयच्या नंतर घेतलेला आहे केच्या नंतर एन एन नंतर कोणता अल्फाबेटेला क्वेश्चन आहे एचच्या नंतर त्यांनी काय घेतलेलं आहे आय आयच्या नंतर त्यांनी घेतलेला आहे के एच आणि आयमध्ये कोणता गॅप आहे का नाही झिरो गॅप झिरो गॅप आय आणि केमध्ये कितीचा गॅप आहे एक अल्फाबेटचा गॅप आहे सिमिलरली के आणि एनमध्ये जर तुम्ही पाहाल तर दोन अल्फाबेट्सचा गॅप आहे के आणि एनमध्ये दोन अल्फाबेट्सचा गॅप आहे एन आणि अपकमिंग येणाऱ्या आन्सरमध्ये तीन अल्फाबेट्सचा गॅप यायला पाहिजे हा एक हा दोन आणि हा तिसरा गॅप म्हणजे इथे तुमचं जे करेक्ट आन्सर येणार आहे दॅट इज ऑप्शन नंबर सी आर पहिल्या दोन अल्फाबेट्समध्ये झिरो लेटर्सचा गॅप म्हणजे एक पण गॅप नाही आहे दुसऱ्या सेकंड पेअरमध्ये जर तुम्ही पाहाल आय आणि के आय आणि केमध्ये तर एक गॅप आहे के आणि एनमध्ये दोन लेटर्सचा गॅप आहे एन आणि आरमध्ये तीन अल्फाबेट्सचा गॅप आला नेक्स्ट क्वेश्चन पहा आता क्वेश्चन नंबर फोर झेड एस डब्ल्यू ओ टी के क्यू जी दोन क्वेश्चन मार्क दिलेले आहेत यामध्ये आता या प्रश्नामध्ये तुम्हाला क्लिअर कट दोन पॅटर्न दिसणार आहेत पहिला पॅटर्न कोणता प्लीज अंडरस्टँड इट पहिला पॅटर्न आहे झेड एक एक लेटरचा गॅप देऊन ठीक आहे झेड ओके okay. सो so, झेड डब्ल्यू टी क्यू ह्या हे, हे जे जा लेटर्स आहेत मी जे वाचत आहे झेड डब्ल्यू टी क्यू हा पहिला पॅटर्न आहे ठीक आहे मग हे जो दुसरा क्वेश्चन मार्क येणार आहे सॉरी पहिला प्रश क्वेश्चन मार्क जो येणार आहे तो हा पहिला पॅटर्नचा प्र क्वेश्चन मार्क आहे म्हणजे दिस इज द फर्स्ट क्वेश्चन मार्क आणि जो दुसरा क्वेश्चन मार्क आहे तो दुसऱ्या पॅटर्नमध्ये येणार आहे दुसरा पॅटर्न म्हणजे काय ज्याला मी क्रॉस केलेला आहे क्रॉस केलेले लेटर्स ले ले कोणते आहेत एस ओ के जी आणि हा दुसरा प्रश्न हो क्वेश्चन हो मार्क जो आहे प्रश्न क्रमांक दॅट विल कम इन द सेकंड सिरीज सेकंड क्वेश्चन मार्क सेकंड पॅटर्नमध्ये आला हा पहिला पॅटर्न झाला हा झाला दुसरा पॅटर्न तर पहिल्या पॅटर्नमध्ये लॉजिक आपण बघा पहिल्या पॅटर्नमध्ये लॉजिक खूप सिम्पल आहे झेडपासनं डब्ल्यूकडे चाललोत आपण तीन पावलं मागे चाललोत इथे पहा इथे झेड डब्ल्यूकडे झेड टू वाय वाय टू एक्स आणि एक्स टू डब्ल्यू तीन पावलं मागे आलो एक्स सॉरी डब्ल्यू टू टी पण कसे आलो तीन पावलं मागे ह्याला पण तुम्ही इव्हॅल्युएट करू शकता डब्ल्यूपासनं टीकडे चालत हा पहिला पाऊल हा दुसरा आणि हा तिसरा पाऊल टीपासनं क्यूकडे फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप अँड थर्ड स्टेप क्यू ओके क्यूच्यानंतर नंतर तीन स्टेप मागे घ्या एक दोन आणि तीन तर इथे येणारा जो फर्स्ट लेटर आहे क्वेश्चन मार्कच्या ऐवजी तो काय येणार आहे एन अल्फाबेट येणार आहे ठीक आहे सो ऑप्शन नंबर सी आणि ऑप्शन नंबर डी इथेच वगळला कारण फर्स्ट क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे एन एन आर आहे ठीक आहे सी किंवा डी ह्याच्यावरती आन्सर ठरेल आपलं एसपासनं ओकडे चाललो चार पावलं मागे जेव्हा जाऊ तेव्हा आपण एसपासनं ओकडे जातो इथे लक्ष द्या मी थोडासा कलर पे कलर चेंज करते पेनचा जस्ट अ मिनिट ओके सो यामध्ये एसपासनं ओकडे येतोय एसपासनं ओ कडे एस यायलो होत हे पहिलं पाऊल दुसरं तिसरा म्हणजे बेसिकली हा चौथा पाऊल जेव्हा आपण टाकतो आपल्याला काय भेटतंय ओ, ओ सिमिलरली के केकडे मायनस फोर करा तुम्हाला के भेटेल ठीक आहे ओपासनं मायनस फोर स्टेप्स जा तुम्हाला म्हणजे मागे जा तुम्ही बेसिकली ओपासनं चार पाऊलं मागे तुम्हाला के भेटेल केपासनं परत जेव्हा तुम्ही चार पाऊलं मागे जाल तुम्हाला जी भेटेल जीच्या नंतर चार पावलं मागे जाऊ आपण काय भेटणार आहे सी राईट right? सो so इथे जे करेक्ट आन्सर येणार आहे एन आणि सी पहिल्या क्वेश्चन मार्कमध्ये एन दुसऱ्या क्वेश्चन मार्कमध्ये सी म्हणजे ऑप्शन नंबर वन करेक्ट आन्सर झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा ए बी डी ई e, एफ एच आय जे के खूप सिम्पलसं लॉजिक आहे काय लॉजिक आहे आपण अल्फाबेट सरळ सरळ वाचतो आहे पहिल्या पहिल्या ग्रुपमध्ये दोन लेटर्स आहेत दुसऱ्या ग्रुपमध्ये तीन लेटर्स आहेत चौ तिसऱ्या ग्रुपमध्ये एक दोन तीन चार चार अल्फाबेट्स आहेत तर जो चौथा ग्रुप येणार आहे त्यामध्ये क्वेश्चन मार्कच्या ऐवजी पाच अल्फाबेट्स तुम्हाला दिसायला पाहिजेत हे पहिला रूल झाला कारण पहिल्या याच्यात दोन दिसले दुसऱ्या ह्याच्यामध्ये तीन तिसऱ्या ग्रुपमध्ये चार लेटर चौथ्या ग्रुपमध्ये पाच लेटर आणि पाचव्या ग्रुपमध्ये सहा लेटर आहेत तर इथे चार लेटर पहिलं ऑप्शन बघा पहिल्या ऑप्शनमध्ये चार अल्फाबेट्स दिले तर हा ऑप्शन इथेच वगळला ठीक आहे दुसरा तिसरा आणि चौथा यामध्ये तुम्हाला तर करेक्ट ऑप्शन शोधायचं आहे लॉजिक काय आहे ए बी ए बी पहिल्या ग्रुपमध्ये सीला त्यांनी वगळलेलं मग दुसरा ग्रुप फॉर्म फॉर्म केला डी ई e, एफ डी ई e, एफ नंतर एक अल्फाबेट वगळला दॅट इज जी नेक्स्ट ग्रुपमध्ये त्यांनी घेतलेला आहे एच आय जे के अगेन वन्स अगेन एक लेटर जे आहे अल्फाबेट त्यांनी स्किप केला स्किप केल्यानंतर काय सुरुवात व्हायला पाहिजे आपली एमपासनंची सुरुवात व्हायला पाहिजे एम एन ओ पी क्यू सो ऑप्शन नंबर सी जो आहे इथे करेक्ट आन्सर येणार आहे ठीक आहे मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन खूप सिम्पल हा क्वेश्चन होता ए जी एल पी एस येणारा अपकमिंग लेटर कोणता आहे एपासनं जीकडे आपण जेव्हा जातो ए पासनं जीकडे किती स्टेप्स घेतले तर आपण लक्ष द्या एक दोन तीन चार पाच सहा सिक्स स्टेप्स जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुम्हाला काय भेटत आहे जी भेटत आहे एपासनं सहा पावलं पुढे गेलात तुम्हाला जी भेटेल ठीक आहे जीपासनं जेव्हा तुम्ही पाच पावलं पुढे जाल तुम्हाला एल भेटेल लुक ॲट दिस नाव जीपासनं आपल्याला कुठं जायचं आहे एलपर्यंत जायचं आहे किती पावलं येणार एक दोन तीन चार पाच पावलं राईट म्हणजे प्लस सहा पावलं पहिले घेतले मग पाच घेतले एलपासनं पीपर्यंत आपण चार पावलं घेतो आहे राईट पीपासनं एसकडे आपण तीन पावलं घेतलेले आहेत पुढे एसपासनं अपकमिंग येणारा क्वेश्चन मार्ककडे आपण दोन पावलं घेणार आहेत म्हणजे का हा यस आहे अपकमिंग येणारा आन्सर कसा येईल दोन पावलं पुढे गेल्यावरती हा फर्स्ट स्टेप हा दुसरा स्टेप सो यू जे असणार आहे तुमचं इथे करेक्ट आन्सर म्हणजे काय बेसिकली प्लस सिक्स लेटर्स पुढे गेलो फॉरवर्ड मॅनरमध्ये प्लस फाईव्ह देन प्लस फोर देन प्लस थ्री देन प्लस टू बट फॉरवर्ड मॅनरमध्ये ठीक आहे म्हणून जे करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर ए मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन ना सी झेड एफ एक्स आय व्ही एल टी ओ क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क परत या प्रश्नामध्ये जेव्हा तुम्हाला दोन प्रश्न क्वेश्चन मार्क दिसतात युजली दोन प्रकारचे पॅटर्न असतात पहिला पॅटर्न कोणता आहे सी एफ आय एल ओ आणि जो सेकंड येणारा क्वेश्चन मार्क आहे तो या पॅटर्नमध्ये इन्वॉल्ड आहे पॅटर्न नंबर वन प्लीज नोट इट जर समजत नसेल तर असं याला सिरियस सिरियसली क्रॉस करून टाकायचं ओके थोडं तुम्हाला कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी सो so, फस्ट पॅटर्नमध्ये कोणते कोणते लेटर्स येणार आहेत सी एफ आय एल ओ आणि दुसरा क्वेश्चन मार्क सेकंड क्वेश्चन मार्क जो आहे ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे पहिल्या पॅटर्नमध्ये मग पॅटर्न नंबर सेकंडमध्ये काय काय कोणते कोणते अल्फाबेट्स इन्वॉल्ड आहेत ते पण आपण लिहून घेऊ झेड एक्स व्ही टी आणि फर्स्ट क्वेश्चन मार्क फर्स्ट क्वेश्चन मार्क ठीक आहे इथे करेक्शन परत मी परत एकदा करते ओके फाईन नाव लुक ॲट दी क्वेश्चन केअरफुली इफ यू लुक ॲट दी क्वेश्चन केअरफुली यामध्ये सीपासनं जेव्हा एफकडे जातो आपण प्लस थ्री पावलं पुढे चालवतो इथे लक्ष द्या हा सी आहे हा एफ आहे किती स्टेप्सचा गॅप आहे फर्स्ट स्टेप सेकंड फर्स स्टेप, स्टेप आणि थर्ड स्टेपचा गॅप आहे तीन स्टेप पुढे गेलं तुम्हाला एफ भेटेल एफपासना पुढे परत तीन स्टेप्स जाल तुम्हाला आय भेटेल इथे लक्ष द्या वन टू थ्री स्टेप्स सिमिलरली वन टू थ्री स्टेप्स एल भेटला राईट एलपासनं पुढे थ्री स्टेप्स हा फर्स्ट स्टेप हा दुसरा स्टेप आणि हा तिसरा स्टेप जे की ओ भेटलेला आहे ओ नंतर तुम्ही आता तीन स्टेप पुढे घ्या फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप तुम्हाला आर जो आहे सेकंड क्वेश्चन मार्कच्या जागी भेटणार आहे म्हणजे इथे आर इथे आर पॉसिबिलिटी फर्स्टची आणि कट फर्स्ट ऑप्शन नंबर फर्स्ट आणि सेकंड इथेच कट झालं पॉसिबिलिटी सी आणि डीची आता यामध्ये आन्सर असणार आहे आता पहा फर्स्ट क्वेश्चन मार्कच्याऐवजी काय येईल आता हे चेक करायचं आहे एक्स झेडपासनं एक्सकडे चाललोत झेडपासनं एक्सकडे चाललोत म्हणजे एक पाऊल स्किप करतो आहेत आणि एक्सकडे चाललोत मागे चाललो सिमिलरली एक्सपासनं वीकडे चालवत वन स्टेप स्किप करतोत मागे जातो जातोय ओके okay, वन स्टेप स्किप करतोय मागे जातोय सिमिलरली टी टीकडे एक स्टेप स्कीप केली आणि पुढे गेलो टीच्या नंतर एक स्टेप जी आहे एसची ती स्किप केली आणि पुढचा पाऊल घेतला आपण आरचा म्हणून सेकंड ऑप्शनलासुद्धा तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन मार्कला तुम्हाला आर आणि आर, आर हे दोनच लेटर दिसणार आहेत म्हणून इथे करेक्ट आन्सर देणार आहे ऑप्शन नंबर सी ए नेक्स्ट क्वेश्चन पहा आता क्वेश्चन नंबर एट ए बी बी डी सी एफ डी एच ई क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क आता या पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये पण तुम्हाला दोन पद्धतीचे पॅटर्न दिसणार आहेत ठीक आहे या प्रश्नामध्ये दोन पॅटर्न आहेत तुम्ही हा प्रयत्न करा कारण पॅटर्न दोन टाईपच्या पॅटर्नमध्ये ऑलरेडी मी दोन क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले तर हा प्रयत्न करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मला याचा आन्सर टाईप करून कळवा नेक्स्ट क्वेश्चनकडे मी वळते तसा स्क्रीनशॉट घ्या प्लीज तोपर्यंत तो? आता जो नेक्स्ट क्वेश्चन आपण यामध्ये पाहणार आहोत दॅट इज ए वाय बी झेड सी डी डब्ल्यू ई एक्स एफ जी यू एच व्ही आय जे एस के टी एल तर या पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये काय लॉजिक आहे खूप सिंपल असं लॉजिक आहे मी पहिल्या लेटरसाठी लॉजिक शोधून काढते प्रत्येक ग्रुपमधला पहिला लेटर दॅट इज डी जी जे ए बी G, J, okay? so, Look, first, second, जी जे ओके सो यामध्ये जर लॉजिक आपण शोधला तर खूप सिम्पल असा लॉजिक आहे एपासनं जेव्हा आपण डीकडे चाललो तेव्हा तीन पावलं पुढे जातो ए पासनं डीकडे लुक फर्स्ट सेकंड अँड थर्ड तीन पावलं पुढे आलो सिमिलरली डीपासनं जीकडे ही फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप अँड थर्ड स्टेप जी पुढे फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप अँड थर्ड स्टेप जे जेच्या नंतर परत तीन स्टेप्स पुढे जायचं आहे फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप अँड थर्ड स्टेप सो एम तुमचा फर्स्ट लेटर येणार आहे आन्सरचं म्हणजे एम एम ह्या दोन ऑप्शनमध्ये दिसतंय ऑप्शन नंबर सी आणि ऑप्शन नंबर डी इथेच वगळला ठीक आहे इफ यू लुक ॲट द सेकंड अल्फाबेट क्यू क्यू सेम पॅटर्न आहे तर क्यूसाठी आपल्याला लॉजिक शोधत बसायचं नाही आहे म्हणजे सेकंड लेटरसाठी लॉजिक नका शोधू शोधा कोणता लॉजिक कोणत्या लेटर अल्फाबेटच्या लॉजिकसाठी ज्याचं तुम्हाला अनकॉमन दिसतं आहे एम पण दोघांमध्ये कॉमन आहे क्यू पण दोघांमध्ये कॉमन आहे तर सेकेंड लेटरसाठी वेळ वेस्ट नाही करायचा थर्ड लेटरवर फोकस करायचं थर्ड लेटर आहे ओ आणि एन तर यामध्ये थर्ड लेटरच्या लॉजिकवर आपण थोडंसं फोकस करूयात थर्ड लेटर काय दिलेले आहेत बी ई एच के ठीक आहे थोडंसं पेनचा कलर मी इथे चेंज करेल अंडरस्टँड होण्यासाठी इथे बघा आता बीपासनं आपण चाललो आहेत ईकडे किती स्टेप्स घेतलेत एक दोन तीन स्टेप्स पुढे आलो सिमिलरली सेम लॉजिक जे आपण फर्स्ट अल्फाबेट किंवा फर्स्ट लेटरला वापरलं ले। ईपासनं एचकडे प्लस तीन लेटर एचपासनं केकडे तीन स्टेप्स पुढे केपासनं पुढचं जे आन्सर येणार आहे ते तीन स्टेप्स घेऊन येणार आहे हे फर्स्ट स्टेप हा दुसरा स्टेप हा तिसरा स्टेप दॅट इज एन तुमचं इथे लॉजिक येणार आहे आन्सर येणार आहे राईट नॉट लॉजिक आन्सर सो एम क्यू एन आर ओ हे तुमचं आन्सर असणार आहे फॉर द गिवन क्वेश्चन मी थोडंसं एलिमिनेशन मेथडच्याद्वारे आन्सर सॉल्व केलं आहे आता हा लास्ट क्वेश्चन आहे हा पण क्वेश्चनचा टाईप आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे तुम्ही प्रयत्न करा तीन तीन ल ग्रुप आपण बनवला आहेत लेटरचा तर या प्रत्येक फर्स्ट फर्स्ट लेटर किंवा सेकंड सेकंड लेटर थर्ड थर्ड लेटरमध्ये काहीतरी लॉजिक आहे शोधून काढा आणि या पण प्रश्नाचं तुम्ही मला उत्तर देणार आहात हा आहे फर्स्ट क्वेश्चन ॲज अ होमवर्क क्वेश्चन नंबर एट प्लीज टेक द स्क्रीनशॉट अँड दिस इज क्वेश्चन नंबर टेन टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस क्वेश्चन अगेन आणि हे क्वेश्चनचे आन्सर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवणार आहात यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा मॅक्सिमम स्टुडंट्सला जे ह्या पर्टिक्युलर एक्झॅमसाठी प्रिपेअर करत आहेत जेणेकरून त्यांचं गॅरंटेड सिलेक्शन होईल आणि रिसर्च मेथडॉलॉजीच्या आमच्या कोर्सला नक्की एनरोलमेंट करा जेणेकरून तुम्ही त्या कोर्सला प्रॉपरली स्टडी केल्यानंतर तुमचा प्रॉपर एक फाउंडेशन बेस क्रिएट होणार आहे एक्झाममध्ये तुम्ही कॉन्फिडन्स कॉन्फिडेंटली जे आहे सेक्शन वन सॉल्व करू शकाल ह्याची गॅरंटी आम्ही प्रोवाईड करू जस्ट फॉलो दी कोर्स कोर्सला एनरोल करा दिलेल्या व्हॉट्सॲप द्वारे तुम्ही फुल कोर्स ॲक्सेस करू शकता फीस आहे फक्त सिक्स नाईंटी नाईन रुपीज सो थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ हॅव अ ग्रेट डे एव्हरी वन बाय